शिवसेनेचे नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आपल्या सोबत आहेत. सर, आज आपण मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली, सुमारे एक तास ही चर्चा झाली. नेमकी चर्चेत काय भेटीत काय झाली? चर्चेमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या काही जागा उरलेल्या आहेत अधिकृत घोषित करण्यासंदर्भामध्ये, त्यामध्ये नाशिक आणि इतर काही जागेंसंदर्भामध्ये महायुतीच्या सर्वच नेत्यांची चर्चा सुरू आहे. शिवसेना ही जागा पारंपरिकरित्या अनेकदा लढलेली आणि म्हणून ही जागा नाशिकला शिवसेनेला सुटावी यासाठी देखील मुख्यमंत्री महोदय महायुतीच्या पदाधिक नेत्यांसमोर त्या ठिकाणी आग्रही भूमिका त्या ठिकाणी मांडणार आहे. आपण विद्यमान खासदारात पण वारंवार आपल्याला मुख्यमंत्र्यांची भेट का घ्यावी लागते? आपल्याला विरोध देखील आहे, नेमका विरोध कोणाचा आहे? मला असं वाटतं का ही जागा शेवटच्या टप्प्यात आहे. 20 मेला नाशिक आणि कल्याण डोंबिवली व इतर सर्व जागा त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून जे काही निर्णय जे काही आता घेण्याचे जलद गतीने घेण्याचे ते घेत आहेत आणि ज्यासाठी जी काही चर्चा आहे त्या संदर्भामध्ये काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वेळ लागतोय. परंतु निश्चित नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून शिवसेनेला ही जागा सुटेल. सर, जर छगन भुजबळ यांना ही जागा देण्यात आली तर आपण त्यांना मदत करणार का? आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी 400 पारचं आव्हान केलेलं आहे. राज्यामध्ये देखील 45 हून अधिक उमेदवार या ठिकाणी निवडून देऊ असे महायुतीच्या सर्वच नेतेमंडळींनी त्या ठिकाणी आश्वासित केलेले आणि म्हणून प्रत्येक खासदार हा निश्चित महायुतीच्या सर्वांनाच निवडून यावा यासाठी प्रत्येक जण या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे आणि इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या माणसालाच त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाणार. सर, शेवटचा प्रश्न, कधीपर्यंत आपल्या नावावर शिक्कामोर्तब होणार आणि परत वर्षावर येण्याची गरज लागेल? मला असं वाटतं का 1-4 दिवसामध्ये या संदर्भातील निर्णय लवकरच त्या ठिकाणी जाहीर होईल असं अपेक्षित आहे. धन्यवाद सर. तर लवकरच येत्या 3-4 दिवसात या संदर्भातील निर्णय जाहीर होणार असं हेमंत गोडसे यांनी म्हटलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र ज्वेलसह डॅरल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.